देवा कसा आहेस? आमची काळजी घेतोयस ना, प्लीज घे. या 2020 मध्ये कोणती गोष्ट चांगली झाली असेल तर ती म्हणजे देवा तुझं आगमन. देवा, मी तुझ्यावरती व्हिडिओ बनवला होता बाप्पा जेव्हा येतो, तर खूप जणांचे मला मेसेज आले की अरे तू देवाला, अरे तू रे का करतो, आता त्यांना कसं सांगू माझं आणि देवाचं रिलेशन किती जवळचं आहे ते. म्हणून बोललो की हा व्हिडिओ बनूया आपण. तर देवा, दरवर्षीप्रमाणे यंदा तुझ्या स्वागतासाठी आम्ही डीजे किंवा लाऊडस्पीकरचा वापर नाही केला, पण ढोल तसे तरी हवे होते ना यार. पण ठीक आहे, लोकमान्य टिळकांना हाच गणेश उत्सव अपेक्षित असावा. तर 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सर्वांनी एकत्र यावं, आपली संस्कृती जपावी म्हणून सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली होती. पण देवा, या डीजेच्या आवाजात, या लाऊडस्पीकरच्या आवाजात आम्ही तो गणेश उत्सव विसरत चाललो होतो. पण या कोरोनामुळे आम्ही सोशल डिस्टन्सिंग जपून तुझी सेवा करतोय, तुझी पूजा करतोय, त्याच्यात कुठेही खंड पडलेला नाहीये. देवा, मी माझ्या आईकडून ऐकलं होतं की बाप्पा आणि मोरया हे तुझे खूप मोठे भक्त होते. त्यांची भक्ती एवढी भारी होती की तुझ्या नावासोबत तू त्यांचं नाव जोडलंस. कसली भारी माणसं असतील ना त्या काळात. पण या काळात देवा, तू ग्रेट आहेस हे ठरवण्यासाठी आम्ही तुझ्यासोबत तुझी कम्पेअर करतो. कॉम्पिटिशन वाढले आहे देवा. तसा माझा देवावरती विश्वास नाहीये, पण जेव्हा प्रश्न गणपतीचा येतो तेव्हा माझा विश्वास बसतो. मी जेव्हा पण नवीन स्क्रिप्ट लिहितो तेव्हा सर्वात आधी मी श्री गणेशाय नमः हे वाक्य लिहितो. नवीन नाटक बसवताना किंवा नवीन व्हिडिओ बनवताना मी तेव्हा सर्वात आधी तुझी पूजा करतो. स्टेजवरती जाताना किंवा पहिला शॉट देत असताना मी गणपती बाप्पा मोरया असं मोठ्याने बोलतो. देवा, मी दगडाच्या मूर्तीची किंवा मातीच्या मूर्तीची पूजा करत नाही, मला ते पटत नाही. आता मला माहिती आहे माझ्या या वाक्यावरती पण खूप जणांना ऑब्जेक्शन असेल, पण देवा, मी तुझं जेव्हा पण स्केच बघतो किंवा तुझी पेंटिंग बघतो, तुझी मूर्ती बघतो, तेव्हा मला पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. सो माझा त्या पॉझिटिव्ह वाईब्सवरती विश्वास आहे आणि ती मला तुझ्याकडून मिळते, म्हणून माझा तुझ्यावरती विश्वास आहे. थँक्यू देवा सगळ्यासाठीच. माझ्यासाठी तू खूप स्पेशल आहेस. मी जे काय तुझ्याकडे मागितलं ते सगळं मला मिळालंय, त्या सगळ्यासाठी थँक्यू. असंच नेहमी माझ्यासोबत उभा राहा, तुझे आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या. आणि काही चुकलं असेल तर प्लीज आम्हाला माफ कर. आणि जाता जाता देवा, तुला एवढंच सांगेन, हा कोरोना आणि 2020 लवकर संपू दे. खूप त्रास दिला याने आम्हाला.